नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बॉयलरचा स्फोट होऊन त्यातील उकळतं पाणी अंगावर पडून 3 जण गंभीररित्या भाजलेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक बॉयलरला जोडलेला बीसीसी पंप हाय प्रेशरने फुटला. सदर पंपातील उकळतं पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजलेत. जखमींमध्ये ज्युनियर इंजिनियर विवेक धुमाळ, टेक्निशियन कुंदन पाटील राहणार उरण डोंगरी व कामगार विष्णू पाटील राहणार उरण बोकडविरा यांचा समावेश असल्याचं समजतंय. त्यांना त्वरित JNPA अँब्युलन्सने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं, परंतु गंभीर स्वरूपाचं भाजले असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई इथं हलवण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांकडून समजतंय. वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडूसह न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.